येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव येथे गेल्या 2 वर्षांपासून पासबुक एंट्री नाही, KYC लिंक नाही, ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी सुरक्षा रक्षक नाही, मुद्रा लोन मिळत नाही, तसेच बँक फक्त 2 कर्मचाऱ्यांवर चालू आहे अशा विविध समस्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे बँक मॅनेजरला धारेवर धरून 8 दिवसात समस्या सोडवण्याचा अल्टिमेट देण्यात आला. समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे आज दिनांक 15 जून बुधवारी देण्यात आला. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव येथे कर्मचारी संख्या पूर्ण असल्यामुळे केवळ 2 कर्मचाऱ्यांवर बँक सुरू आहे. यामुळे शहरातील आणि परिसरातील खातेदारांना, ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना बँकेत कर्मचारी कमी असल्यामुळे बँकेच्या कामात दिरंगाई व वेळेत होत नसल्यामुळे खातेदारांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना उद्धटपणे बोलतात. तसेच शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारचे मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळून द्यावा, जेणेकरून बेरोजगार तरुणांना लोन मिळून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील. आतापर्यंत वरणगाव शाखेने किती जणांना मुद्रा लोन दिले त्याची माहिती देखील शिवसेनेने बँक मॅनेजरला मागितली. निवेदन देतेवेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष माळे, निलेश ठाकूर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, अल्पसंख्याक तालुका संघटक मोहसिन खान, ज्येष्ठ शिवसैनिक बाळू माळी, उमाकांत झांबरे, उपशहर प्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, अशोक शर्मा, सुनील भोई, सुनील देवघाटोडे, वैभव लोखंडे, दीपक शेळके, राहुल वंजारी, सागर वंजारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक गडरी, CNI महाराष्ट्र चॅनल, सहसंपादक, जळगाव. जय महाराष्ट्र. मी संतोष माळे, शिवसेना वरणगाव शहर प्रमुख. बऱ्याच दिवसापासून, महिन्यांपासून, वर्षांपासून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसं विद्यार्थी वरणगाव शहरासह परिसरातील नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास होतो आहे सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आणि अधिकाऱ्यांमुळे. त्याचं कारण असं आहे की वरणगाव सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मचारी भरती नाही आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून 2 कर्मचाऱ्यांवरती इथला कारभार चालतो. वरणगाव शहराची लोकसंख्या 50,000 वरती आहे आणि परिसरातील खेड्यापाड्यावरचे लोक देखील या ठिकाणी येतात आर्थिक व्यवहार करण्यासाठी. विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात शिष्यवृत्तीचे पैसे घेण्यासाठी. ज्येष्ठ नागरिक येतात, पेन्शनर येतात, हॉटेल्स, फॅक्टरी, रेल्वे डिपार्टमेंट आहे, पेन्शनर आहे, शिक्षक आहे. तरी या देखील या सेंट्रल बँकेच्या शाखेत कुठल्याही प्रकारचं खातेदारांना सुविधा मिळत नाही आहे. आज शिवसेनेच्या वतीनं सेंट्रल बँकमध्ये निवेदन देण्यात आलं आहे. आज याच्या ठिकाणी म्हणजे शिवसेनेच्या शहर प्रमुख निलेश ठाकूर, सईदचे मुलवाल्याने आपको निवेदन दिया. मुद्रा लोन और बँक में बँक पासबुक प्रिंट नहीं होते और यहाँ आने जो जो वरिष्ठ लोग आते हैं उनको बहुत तकलीफ होती. आप गेट बंद करके रखते हैं. शिवसेना का ऐसा आरोप है, आप क्या बोलेंगे इस पर? बैंक में केवल 2 ही कर्मचारी हैं और हमारे पास करीब 50,000 अकाउंट है. 2 आदमी में पूछा नहीं है सर्विस दे पाना और इसमें 3,000 पेंशनर हैं. वो लोग ATM वगैरह यूज नहीं करते, वो सब बैंक में ही आते हैं. तो उससे बहुत गर्दी हो जाती है बैंक में. और ये भी सुनने में मिला है कि कुछ लोगों का गर्दी की वजह से पैसे चोरी हो जाते हैं. इसलिए शुरू के 4-5 दिन जब पेंशन पेमेंट होता है उस समय हम लोग गेट बंद रखना पड़ता है. सिक्योरिटी क्यों नहीं है? सिक्योरिटी नहीं सर, आपके पास सिक्योरिटी आपने मंगाई नहीं? सिक्योरिटी मांगी है, ऊपर से भेजते नहीं है. आपके अधिकारी का नाम क्या है सर? मेरे अधिकारी हैं रमन मूर्ति सर और KK सिंह सर. KK सिंह कहाँ? जलगांव. जलगांव. आपको हेल्प नहीं करते? आप अगर यहाँ अगर कोई चोरी हो गई, बहुत बड़ा दरोड़ा हो गया, अगर यहाँ सिक्योरिटी नहीं तो कौन संभालेगा? आइए, जिम्मेदार कौन रहेगा? नहीं, ऊपर से सिक्योरिटी भेजते नहीं है. सिक्योरिटी बोलते आदमी नहीं है. आप बोल रहे कि यहाँ कस्टमर जो बैंक में पैसा निकालते उनके यहाँ चोर आते हैं, तो आपने बोलने को होना ना. कौन है इसका? 3-4 बार ऐसे लोगों ने कंप्लेन की है. हाँ. कि हमने रुपए निकाले उसमें चोरी हो गए. आज शिवसेना ने तुमको आंदोलन का इशारा दिया. 8 दिन में अगर ये नहीं हुआ तो शिवसेना आंदोलन करेंगे. इसके ऊपर क्या बोलेंगे आप? हम ऊपर भेज देते हैं आपका लेटर कर्मचारी बढ़ाने के लिए. कर्मचारी बढ़ जाए तो काफी समस्या सॉल्व हो जाएगी.